नमस्कार, मी गंगाधर कदम। किनवट न्यूज मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी। मी गंगाधर कदम, माझं किनवट न्यूज चॅनल आहे। आणि आपण या किनवट चे मूळ रहिवासी आहात। आपण मेहनत करून स्पर्धा परीक्षा देऊन आपण आज विस्तार अधिकारी झाला होता आणि त्यानंतर प्रभारी गट शिक्षणाधिकारी झालेले आहेत। तर आपलं याबद्दल काय मत आहे? नमस्कार, मी किनवट पंचायत समिती अंतर्गत प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे। मी ह्याच तालुक्याचा रहिवासी असल्यामुळं शिक्षण विभागात ह्या सर्वोच्च पदावर काम करते मला मनाशी आनंद होत आहे। आणि खूप चांगल्या चांगल्या योजना राबवून ह्या आदिवासी तालुक्याचा विकास करायचा आहे। साहेब, आपण आदिवासी डोंगराळ भागात राहिलेल्या या तालुक्याच्या शिक्षणाची जी मर्ग झालेली आहे याबद्दल आपण काय करू शकता आणि पुढील आपल्या भविष्याबद्दल नियोजन काय? किनवट पंचायत समिती शिक्षण विभागाचं एक व्हिजन आहे, 2040 पर्यंत किनवट तालुक्यात मला 100 IAS निर्माण करायचे आहेत। आणि त्यासाठी एक माझ्या पंचायत समितीचा एक स्लोगन आम्ही तयार केलेला आहे, सबका साथ छात्रों का विकास। सगळ्यांच्या सोबतीनं घेऊन गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम आम्हाला राबवायचा आहे। आणि IAS निर्माण करायचे, त्यासाठी त्याची पायाभरणी म्हणून शिष्यवृत्ती चा कार्यक्रम अतिशय जोमाने आम्हाला पुढे न्यायचा आहे, ज्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे सर्वांना आवड लागेल आणि उद्याचे चांगले कर्तव्यकार अधिकारी या देशाला प्राप्त होतील आणि किनवटचं नाव रोशन होईल। धन्यवाद। आपली मेहनत, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद, या तालुक्यांचे आशीर्वाद आणि आम्हीही तुम्हाला शुभेच्छा देतो। आपणास यश लाभो, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा आमच्या किनवट न्यूजच्या माध्यमातून। ठळक घडामोडीसाठी पाहत राहा किनवट न्यूज। लाईक करा, सबस्क्राईब करा।